सरोवर या ठिकाणी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त साहेब केसरी स्पर्धा होती. ह्या स्पर्धेचं आयोजन कसं कशा प्रकारे असेल काय सांगाल? ह्या स्पर्धेचं आयोजक सुधीर शेटमुंगसे सोमनाथ शेटमुंगसे यांनी केलेलं आहे. साहेब केसरी हे नाव अतिशय सुंदर असं नाव त्यांनी दिलेलं आहे. आणि या यात्रेचं नियोजन असं आहे की टोकन फी 10,000 रुपये. टोकन फी 10,000 अशी अशा कारणे ठेवलेली आहे की एक सिस्टमॅटिक गाडी पळाली पाहिजे. आणि टोकन हे डबल भेटणार नाही, टोकन हे सिंगलच भेटणार आहे. आणि गाडी हे टोकन पद्धतीने सुटणार आहे. आणि ज्या माणसाचा ज्या मालकाचा टोकन हुकला असेल त्याला त्याचे 10,000 रुपये परत देऊन सन्मान देऊन त्याला पण घाटातून गाडी नाही गाडत पळवलं जाणार नाही त्यांचं नाही. म्हणजे नियमाचं एकदम काटेकोर पालन केलं जाईल. तुमच्यासारखे जे युवा बैलगाडा मालक आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? काय म्हणले? तुमच्यासारखे युवा जे बैलगाडा मालक त्यांना तुम्ही त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? आमच्यासाठी ही स्पर्धा एक आकर्षक स्पर्धा असेल. आम्हाला या स्पर्धेतून खूप काही घेण्यासारखं आहे. हे बक्षिसांचा वर्षाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हे स्पर्धा कशा चांगल्या पद्धतीत होईल हे आम्हाला या स्पर्धेतून घेण्यासारखं आहे. युवा जो बैलगाडा मालक आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल काय सांगाल? युवा उद्योजक जे आहेत गाडा मालक त्यांना हे असे संदेश आहे की गाडा हे कशा पद्धतीने सिस्टमॅटिक म्हणजे लाईन कशा पद्धतीने आयोजन हे केलं पाहिजे या स्पर्धेतून आम्हाला शिकायला भेटणार आहे. नाव काय तुमचं? नितीन काकडे.